डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग वकील साहेब। काय डॉक्टर साहेब, कसे आहात? फुल अँड फिट। हा, ते तर दिसतच आहे। काय हो डॉक्टर साहेब, अहो मी दोन राऊंड मारले गार्डन मध्ये, काय मी दमतो? तुम्ही चार राऊंड मारले तरी दमत नाही, कसे काय? अहो आता सवय झाली आहे ना। डॉक्टर साहेब, मी अशा चार शिड्या चढलो ना, चार शिड्या का माझा श्वास असा फुलायला लागतो, माझं हृदय असं धडधड धडधड करायला लागतं, असं का होतं? तुम्ही एक काम करा, क्लिनिकमध्ये या, मी तुम्हाला चेक करतो। माझे टाचा आहेत ना, टाचा जाम दुखतात हो, गुडघे पण दुखतात, गुडघे। अहो मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही क्लिनिकमध्ये या, व्यवस्थित चेक करतो तुम्हाला। क्लिनिकमध्ये येऊच हो, पण मला तुम्ही सांगा ना, असं का होतं? म्हणजे मला एखादं औषध वगैरे लिहून द्या ना। अहो असं काय करताय, तुम्हाला काय मी सांगितलं, क्लिनिकमध्ये या, तुम्हाला व्यवस्थित चेक करतो। येईन हो, पण मला जरा आता औषध काहीतरी लिहून द्या ना तात्पुरतं। कमाल आहे, अहो आता चेक केल्याशिवाय डॉक्टर औषध कसं देणार? द्या हो, काय त्याच्यात एवढं? तुम्हाला काय वाटलं, आता डॉक्टर जॉगिंगला निघतात तेव्हा खिशामध्ये काय कागद आणि पेन घेऊन निघतात की काय? तुम्हाला पेन आणि कागद पाहिजे? माझ्याकडे आहे, हे घ्या, हे घ्या, पेन घ्या, पण जरा द्या ना लिहून काय। काय वेळा वकील साहेब, मला एका गोष्टीची गंमत वाटते। अहो आपल्यासारखी प्रोफेशनल माणसं, म्हणजे तुम्ही काय मी काय, अहो आपल्याला एखाद्या पब्लिक मिटिंगमध्ये किंवा सोशल फंक्शन्समध्ये माणसं फुकटचा सल्ला विचारतात, तेव्हा त्यांच्याकडून आपण फीचे पैसेसुद्धा घेऊ शकत नाही, अशा वेळी काय करायचं? काय तुम्हाला सल्ला पाहिजे? ऐका, सरळ आहे, त्यांना सल्ला द्यायचा, सल्ला द्यायचा, पैसे पण फीचे घ्यायचे नाहीत, पण मग त्यांच्या घरी सरळ बिल पाठवून द्यायचं। वा, असं म्हणताय मग? हे जरा सध्या औषध लिहून दिलंय। हो, अरे वा, थँक्यू थँक्यू। चांगला सल्ला दिलाय का? रुबी, येस डॉक्टर। अगं आपला तो फुकटे वकील आहे ना? येस सर, सो नाईस ना, एक नंबरचा फुकटे आहे। येस डॉक्टर, सो फुकटे। हा, त्याला हे माझं 200 रुपयाचं बिल देऊन ये, माझं कन्सल्टेशन फी म्हणून। तुला सांगतो, स्वतःला खूप हुशार आणि शहाणा समजतो। येस डॉक्टर। ओ डॉक्टर, पण तुम्ही मला आधी नाही का सांगायचं? काय झालं? कारण त्याचा पिऊन आत्ताच येऊन गेला आणि तुमच्या नावाचं 500 रुपये कन्सल्टेशन फीचं हे बिल पण देऊन गेला। तुम्ही त्याचा सल्ला वगैरे घेतला होता का? बाप रे बाप, खरोखरच काळ कसा अगदी झपाट्यानं बदलत चाललंय नाही, आणि या धावत्या युगामध्ये माणसांचा झालाय बाजार आणि जीवनाचा झालाय व्यापार, पण त्याही पलीकडे आपलं माणुसकीचं असं एक जग आहे हे विसरून कसं चालेलो? हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका।